नमस्कार प्रिय लाडक्या भावजींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। भावजी, माझ्या एका चुलत बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे खूपच धावपळ तिकडेच चालली होती। एका साईडला लग्न होतं आणि हॉलच्या एका बाजूला नवरदेव होता। भावजी, माझी आणि त्याची आधीचीच ओळख होती, अर्थातच तो माझा चांगला मित्र होता आणि माझ्याच बहिणीवर त्याचं लग्न होणार होतं। तर झालं असं, त्याचं नाव तुषार होतं। मग त्याने मला भेटाय बोलवलं, त्याचं एका साईडला लग्नाचा राडा होता आणि एका साईडला नवरदेवानं मला भेटाय बोलवलं। मी कुवारी होऊन नवरीकडची गेले होते, तर भाऊजी मला कचाकच इकड साईडला दणके देऊन नवऱ्या मुलानेच माझी सगळी फाडून टाकली आणि कचाकच मला कसं ठोकून टाकलं, तीच कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करा। तर चला मग कहाणीला सुरुवात करूया। भाऊजींनो, माझं नाव श्वेता आहे। मी आता सध्या 27 वर्षांची आहे। माझ्यापेक्षा माझी चुलत बहीण मोठी होती, अर्थातच ती चांगल्या नोकरीला लागली होती, पण तिचं ज्याच्याबरोबर लग्न होणार होतं तो अगदीच माझ्या ओळखीचा माझा मित्र होता। अर्थातच दूरचं नाते संबंध जरी असले तरी आमच्यात चांगली मैत्री होती। आम्ही नेहमी फोनवर बोलायचो। मी दिसायला देखणी मादक आणि मावजी मी थोडीशी अशी जाडजूड होती, तर आमचं बोलणं असंच चालू होतं, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो। तो खूपच चावट स्वभावाचा आणि अगदी मनमिळावू आणि मोकळ्या असं बोलणारा होता। आमचं आधीच बोलणं झालं होतं, आमचं भेटायचं पण ठरलं होतं, पण नुकतंच माझ्या बहिणीचं चुलत बहिणीचं त्याच्याबरोबर लग्न जमल्यामुळे मी नंतर विषयच टाळला, पण तो मात्र अजूनच त्या आठवणीत होता। त्याला खूपच इच्छा झाली ती मला भेटायचं। मी पण पाहुणे रावळे आणि इतरांच्या मर्जीमुळे मी कधी त्याला जास्त जवळ धरलं नाही आणि जास्त भेटायचं माझा कधी संबंध आला नाही, पण भाऊ त्याची खूप इच्छा झाल्यामुळे आम्हाला भेटणं भागच होतं। कारण की इकडे बहिणीला हळदी लागलेला आणि तिकडे तो मला फोनवर बोलत असायचा, फोनवर बोलून मला गरम केलं। तो म्हटला, आत्ता जर आपण नाही भेटलो तर नंतर आपलं भेटणं होणार नाही, तुझी एकतर बहीण असेल आणि त्याच्यातच मला पहिल्यांदा तुला करायचं आहे। मग तुझ्या त्या चुलत बहिणीला त्याचं म्हणणं पण मला पटलेलं, कारण की एकदा त्याचं लग्न झालं की मला मनसोक्त आनंद तर भेटणारच नाही, पण माझ्या मनात कायम रुकरुक राहील की मी एवढा चान्स गमवला। कारण की तो दिसायला देखना पिळदार शरीराचा आणि खरंच मला पण आनंद देणाराच होता। मी याच्या आधी तसं माझ्या मित्रांना कडून घेऊन माझे शांत केले होते, पण मला आता त्याला बघून मी तर खूपच फारून गेले होते। तो खूपच आधीपेक्षा आता देखणं दिसत होता। गेले 6 महिने झाले असतील मी त्याला पाहिलं नव्हतं, पण त्याने त्याची शरीरसृष्टी अगदीच वेगळ्या प्रकारे ठेवली होती। तो खूपच मागे लागला होता तिथे लग्नाची तयारी इकड साईडला, आणि इकडे त्याने मला भेटाय बोलवलं। खूपच मोठा हॉल होता आणि हॉलच्याच बाजूला एक रिकामी रूम होती। त्याच्या मित्राने आधीच प्लॅन केला होता, पण भाऊजी मला लाज वाटत होती आणि भीती पण वाटत होती। हे जर माझे गुण घरच्यांना समजले तर माझं काय होईल, आणि घरचे मला खूपच घाणघाण बोलतील, आणि माझ्या बहिणीचं लग्न वगैरे मोडेल, त्यामुळे मी नकमत होती। तर तो म्हटला, अगं असंच काहीतरी सामान घेऊन येचं म्हणून ये आणि मला भेटा ये। मग त्याचं म्हणणं पटलेलं, मग मी पण भाऊजी प्लॅन केला की सामान नवऱ्या मुलाचे कपडे नवरे मुलीकडे असतात, मग ते सामान घेऊन मला जायचं होतं। मग मी घरच्यांना सांगितलं, तर घरच्यांनी पण मला परमिशन दिले आणि जा सामान देऊन ये म्हटले। मुलाच्या असलेल्या रूममध्ये मी गेले, पण त्या रूममध्ये तो नवरदेव नव्हता। त्याच्या एका साईडला रिकामी रूम होती, तिथे 2 मित्र थांबले होते। त्यांनी मला इशारा केला आणि मला आतमध्ये जायला सांगितलं, अर्थातच त्यांच्या मित्रांनीच हे जुळवाजुळी चालू केले। 2 मित्र बाहेर थांबले आणि मला आत जायला सांगितलं। होणारा माझ्या बहिणीचा नवरा आतमध्येच तयारच होता। आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी दरवाजा लावला आणि येईल त्या पाहुण्याला की काहीतरी काम आहे म्हणून सांगितलं। मला आतमध्ये जाताना कोणी पाहिलं नव्हतं। मी दिसायला आता दिखणी झाले होते। नव्या कपड्यामधून माझ्या अत्तराचा आणि सेंटचा वास असा काही गुमला होता की नवरदेव पूर्ण अगदी व्याकुळ झाला। त्याने मला ओढलं आणि त्याच्या मिठीत घेतलं आणि माझ्या कानात म्हटला की नवरीच्या आधी तुझ्याबरोबर सुहागरात करण्याचा आज खूपच
भारी योग आला आहे. मी म्हटलं आहो, पण त्याने मला काहीच बोलून दिलं नाही. सरळ मी बोलायच्या अगोदर त्याने त्याचे ओट माझ्या ओठात मिसळले आणि मला चाकून घेतलं. माझा रस तो आता चोकू लागला आणि पिऊ लागला. मला पण त्याचे राकट आणि दणकट ओठाचा स्पर्श होताच मी पण शहारले आणि मी पण मदमस्त होऊन त्यांना साथ देऊ लागले. तो मला चोळू लागला. माझ्या असलेल्या मी त्या दिवशी चुडीदार घातला होता आणि त्या चुडीदारमध्येच त्याने हात घातला. हाताचे वर माझ्या ड्रेसवर लागू नये म्हणून मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर त्याने आतमध्ये बरोबर टाकला आणि माझे असलेले दोन्ही आंबे बाहेर काढले. आता माझे कपडे पण काढले. मी पण आता चांगलीच रंगात आले होते. आमच्याकडे वेळ एवढा जास्त नव्हता, पण ज्या वेळ होता त्याचा खूप होता. आम्हा दोघांना हे करण्यासाठी तिथेच असलेली झोपण्यासाठी टाकलेल्या गादीवर त्याने मला आडवं केलं. माझे केस विस्कटायला लागले होते, पण त्याने काही थांबला नाही आणि तो अगदी पिसाळ्यासारखं करू लागला. हळूहळू माझी असलेल्या खालची असलेली पॅन्ट पण काढून टाकली आणि त्याने माझी रगडायला सुरुवात केली चड्डी. मी पण त्याचं शर्ट पॅन्ट काढून टाकले. त्याचं अगदीच उसाळे घेऊन कडक झालेलं सामान बघूनच मी चकित झाले. मी म्हटलं, अरे तुझा खूप मोठा आहे. तर तो म्हटला, हा ना, तुला खूप माझ्या देण्यासाठी एवढा मात्र कापी आहे. ज्यावेळेस तुझ्या आतमध्ये जाईल त्यावेळेस तुला अगदी स्वर्गाचं सुख भेटेल. मला पण तेच पाहिजे होतं. त्याने माझे पाय फाकूले आणि आतमध्ये जीभ टाकली आणि मस्तपैकी त्याची जीभ ज्यावेळेस मागे पुढे होत हो लागली आणि तो मला हापापल्यासारखं चाटू लागला. त्यावेळेस मी मात्र अगदी वेडी पिशे आणि अगदीच जणू काही पाण्यातून वर काढलेला मासा असतो तसंच माझी अवस्था होऊ लागली आणि मी खूपच तरपडू लागले. तो माझ्यावर झाला. त्याने त्याचा दांडा माझ्याकडे दिला आणि मी चोकू लागला. तसं भाऊजी सांगायचं म्हटलं तर याच्या आधी खूप मी दांडे घेतले, पण मी कोणाचा दांडा असा तोंडात घेऊन आईस्क्रीमसारखा चोकून काढला नव्हता. तसा दांडा माझ्या भाऊजींचा मी काढत होते. माझ्या ताईच्या आधी माझ्याच दाजी मलाच दांडा त्यांनी दिला होता आणि चोकून काढले. तर ते म्हटले, तू एवढी मादक आहे, माझी होणारी बायको पण तुझ्यासारखीच असेल. तर मी म्हटलं, ती एवढी खूपच लाजुरी आहे. तर ते म्हटले, लाजुळे असली तर काय झालं, पहिल्याच रात्री तिचा घाम काढतो. असं म्हणून ते मला रगडू लागले. मी त्यांचा दांडा चोकून अगदीच कडक केला होता. आता ते मग खूपच रंगात आले. ते खाली झाले आणि बरोबर माझी छकुलीवर त्यांनी दांडा रगडायला सुरुवात केली. तशी मी खूपच गरम झाले होते. माझा रस बाहेर पडतो आहे की काय असंच व्हायला लागलं होतं. मी म्हटलं, आता नका ना दाजी जास्त वेळ घालू आणि करा ना. तर ते म्हटले, हो ग, माझी लाडकी कुरवली. असं म्हणून बायगं माझ्यात कोंबला. त्यांना मी कुरवली होते बरोबर बसून दिला. तसा माझ्या तोंडातून आवाज निघाला. तशी त्यांनी त्यांचं तोंड माझ्या तोंडावर ठेवलं आणि माझा आवाज बंद केला. मग काय भाऊजी, खालून कचाकच दणक्या दणके ते मला मारू लागले आणि मला ठोकू लागले. त्यांच्या करण्याच्या पद्धतीनं मी अगदी वेडे वाकडे होऊन लागले. कचाकच नुसता रूममध्ये माझा आवाज पसरला होता आणि ते मला ठोकू लागले. माझ्या ताईच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे माझ्या जिजूनेच माझी फाडून टाकली होती आणि मला ठोकून टाकलं होतं. ताईच्या आधी माझी सुहागरात झाली होती. तर कशी वाटली कथा ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.